काय झालं, सकाळी मी माझ्या कामासाठी इकडे उभा होतो, माझ्या माणसासमोर असतात डेपोमध्ये, तर मी त्यांची वाट बघत होतो. तर मग इकडे साईडला ना एक चांगलं दुकान आहे रस्तबंदी म्हणून, तिकडे चांगला ज्यूस मिळतो, उसाचा रस मिळतो. तर तिकडे बर्फाची दादी पडलेली बाहेर रस्त्यावर, तर त्या दुकानातला मालक मी समोर होता, त्या कुत्र्यावर येऊन एक कुत्रा आला, का कुत्रा कुत्री मला माहिती नाही, ते तो बर्फ चढायला लागला. तर मात्र राहावलं नाही का, कसं माहिती आहे का, दिवस उन्हाळ्याचे आहेत आणि कसं गरमी असते, त्यामुळे लोक थंड पाणी पितात, सरबत पितात, त्यामुळे ते मला राहिलं नाही. त्यामुळे मी ते म्हणजे क्लिप काढली व्हॉट्सअपमध्ये आणि ती माझ्या ग्रुपमध्ये टाकली. नंतर माझ्या ग्रुपमधून ती कुठे आली मला माहिती नाही. तर आत्ता मी हे तुमच्यासमोर बोलतो आहे, चुकीचं आहे हे, लोकांच्या आरोग्याची खेळत आहेत. आपण समोर बघतो आहे का कुत्रा बर्फ चाटतो आहे, तर आपण त्याला शेपटलं पाहिजे होतं. पण समोर ती व्यक्ती बसलेली, ज्यांचं दुकान आहे, रस्त्याचं दुकान आहे, त्यांनी त्याला काय काहीच म्हणजे तिकडून हे पण नाही केलं, हाकललं पण नाही, हे चुकीचं वाटलं मला. आणि कसं आता माझ्या घर पण माझी मुलगी आहे, माझी बायको आहे, माझी मम्मी आहे, कसं गरमीमध्ये कुठे कुठे थंड पाणी गरम थंड बर्फ लागला का सरबत प्यायला लागलं, तर ते हां तर बर्फाचा ते सरबत पितात वगैरे काही असू दे. शेवटी ते आपण ते डोळ्याने बघितले, ते आपल्याला वाईट चुकीचं आहेच ते, त्यामुळे मी ती क्लिप काढली आणि मी ऑफर कारवाई व्हायलाच पाहिजे, कठोरपणे कारवाई व्हायला पाहिजे. आणि जर तुमचा सपोर्ट असेल तर हे होईल, मीडियातर्फे हे सगळ्यांना माहिती पडलं पाहिजे, कसं असं आपल्या वसईमध्ये चाललेलं आहे. हे वसईच आहे, अजून कुठे कुठे बॉम्बेला वगैरे तर बघितलं का बाथरूममधून पाणी घेतात सरबतवाले, ही पण क्लिप आलेली आहे मीडियावाला, बरोबर ना. त्यामुळे ही चुकीचं आहे, स्कूल्स आहेत, काय वाटतंय किती चुकीचं आहे हे, लोक आपल्या सगळ्यांच्या आरोग्यांची खेळत आहेत असं वाटतंय मला.